नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिराच्या या व्हर्च्युअल क्लास मध्ये मी जानवळकर विजी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। तर आजच्या या तासिकेला आपण इयत्ता तिसरीच्या गणित विषयातील मापन या घटकाचा पुढचा भाग या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेला आपण मापन या घटकातील मीटर आणि सेंटीमीटर या दोन घटकांविषयी माहिती पाहिलेली होती। बघा, मीटर आणि सेंटीमीटर म्हणजे काय हे आपण पाहिलेलं होतं की किती सेंटीमीटरचा एक मीटर अंतर म्हणजे किती मीटर अंतर किंवा किती सेंटीमीटर अंतरचा मिळून एक मीटर तयार होतो हे ज्यावेळेस आपण अभ्यासलं त्यावेळेस आपण अभ्यास केलं होतं की एक मीटर अंतर बरोबर किती पाहिलेलं होतं, एक मीटर अंतर बरोबर आपण 100 सेंटीमीटर एवढा अंतर आपण पाहिलेलं होतं, बरोबर आहे। एक मीटर बरोबर किती 100 सेंटीमीटर हा घटक आपण पाहिलेला होता। मग आपण त्याचबरोबर हेही पाहिलेलं होतं की छोटा अंतर ज्यावेळेस आपला मोजायचा असेल म्हणजे एखाद्या पेनचा अंतर असेल किंवा एखाद्या खडूचा अंतर असेल आपल्या टेबलाची लांबी असेल ह्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला मोजायचं असतं त्यावेळेस आपण छोटे छोटे अंतर हे सेंटीमीटर मध्ये मोजतो। तर सेंटीमीटर पेक्षा थोडस मोठासा अंतर म्हणजे दोन इमारतीमधील अंतर असेल आपल्या गेटमधला अंतर असेल गेटची लांबी असेल है कि नहीं, हे अंतर कशामध्ये मोजलं जातं हे अंतर मीटर मध्ये मोजलं जातं। हा भाग आपण काय केला होता गेल्या तासिकेला अभ्यासलेला होता। मग यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट मी तुम्हाला सांगित होती की एक मीटर हा किती सेंटीमीटरचा तयार होतो, तर एक मीटर हा 100 सेंटीमीटरचा तयार होतो हे आपण काय केलेलं होतं पाहिलेलं होतं, हे सगळं आपण पाठ सुद्धा केलेलं होतं। आता बघा, एक मीटर अंतर बरोबर 100 सेंटीमीटर है कि नहीं। आता असंच आपण पुढे पाहू, 100 सेंटीमीटर म्हणजे एक मीटर। आता सांगा मला, दोन मीटर अंतर म्हणजे किती येईल, एक मीटर अंतर म्हणजे 100 सेंटीमीटरचा एक मीटर तयार होतो। 2 मीटर बरोबर किती मग 200 सेंटीमीटर। आता मी इथं सेमी असं लिहिताय, सेमी याचा अर्थ काय होतो, सेंटीमीटर असा अर्थ होतो। प्रत्येक वेळेस सेंटीमीटर असं लिहिण्यापेक्षा आपण त्याला सेमी मीटर लिहिण्यापेक्षा आपण मी असं सुद्धा आपण लिहू शकतो। बघा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर अंतर, 2 मीटर बरोबर 200 सेंटीमीटर अंतर, 3 मीटर बरोबर किती मीटर अंतर, 3 मीटर बरोबर 300 सेंटीमीटर अंतर, 3 मीटर बरोबर किती 300 सेंटीमीटर अंतर। तसंच 4 मीटर बरोबर किती 400 सेंटीमीटर है कि नहीं, 4 मीटर बरोबर किती 400 सेंटीमीटर अंतर, बरोबर आहे का नाही। तसंच बघा, 5 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, 5 मीटर बरोबर 500 सेंटीमीटर है कि नहीं, बरोबर आहे का। तसंच 6 मीटर बरोबर किती होईल, 600 सेंटीमीटर है कि नहीं, 600 सेंटीमीटर। 7 मीटर बरोबर 7 मीटर बरोबर किती अंतर होईल मग, 700 सेंटीमीटर बरोबर। 8 मीटर बरोबर 8 मीटर, 8 मीटर अंतर बरोबर किती होईल, 800 सेंटीमीटर सेंटीमीटर बरोबर आहे। 9 मीटर अंतर 9 मीटर
बरोबर किती 900 सेंटीमीटर, किती 900 सेंटीमीटर, बरोबर आहे का? बरोबर आहे. एक मीटर अंतर बरोबर 100 सेंटीमीटर, 2 मीटर अंतर बरोबर 200 सेंटीमीटर, 3 मीटर अंतर म्हणजे 300 सेंटीमीटर, 4 मीटर अंतर म्हणजे 400 सेंटीमीटर, 5 मीटर अंतर बरोबर 500 सेंटीमीटर, 6 मीटर अंतर बरोबर 600 सेंटीमीटर, 7 मीटर अंतर बरोबर 700 सेंटीमीटर, 8 मीटर अंतर बरोबर 800, 9 मीटर अंतर बरोबर 900 सेंटीमीटर. आता बघा, तुम्ही दुकानात जाऊन मला 2 मीटर कपडा द्या म्हणलो किंवा मला 200 सेंटीमीटर कपडा द्या म्हणलो तरी तो कपडा केवढालाच देणार, बरोबर आहे का? तरी तो काय करणार आहे, दुकानदार कपडा तुम्हाला तेवढाच देणार आहे. 7 मीटर कपडा मागा किंवा 700 सेंटीमीटर कपडा मागा, बरोबर आहे का? 700 सेंटीमीटर म्हणलो तरी 7 मीटरच येणार आहे आणि 7 मीटर मागा 7 मीटर म्हणलो तरी 700 सेंटीमीटरच येणार आहे. आता हीच माहिती उलट दिशेला पाहू. 1 मीटर बरोबर जसं 100 सेंटीमीटर होतो तसंच 100 सेंटीमीटर म्हणजे किती 1 मीटर, 200 सेंटीमीटर बरोबर 2 मीटर, 300 सेंटीमीटर बरोबर 3 मीटर, 400 सेंटीमीटर बरोबर 4 मीटर, 500 सेंटीमीटर बरोबर 5 मीटर, 600 सेंटीमीटर बरोबर 6 मीटर, 700 सेंटीमीटर बरोबर 7 मीटर, 800 सेंटीमीटर बरोबर 8 मीटर, 900 सेंटीमीटर बरोबर 9 मीटर, आहे की नाही? 900 सेंटीमीटर म्हणजेच 9 मीटर आणि 9 मीटर म्हणजेच 900 सेंटीमीटर, कारण 1 मीटर अंतर पूर्ण होण्यासाठी 100 सेंटीमीटर अंतर घ्यावं लागतं. 100 सेंटीमीटरचा मिळून 1 मीटर होत असतो आणि सेंटीमीटर हे अंतर आपण नंतर पाहणार. सेंटीमीटर म्हणजे नेमकं किती अंतर, 1 मीटर अंतर म्हणजे 100 सेंटीमीटर, हे आपण आता ह्याचा शिकेला पाहिलेलं आहे. लक्षात आलं का? तर सर्वांनी आपल्या वहीवर ही माहिती लिहून घ्यायची, आपल्या वहीवर ही माहिती लिहून घ्यायची आहे आणि किती मीटरचा किती सेंटीमीटर होतो हे पाठ करायचंय आणि किती सेंटीमीटरचा किती मीटर होतो त्याचं काय करायचंय, पाठांतर करायचंय, कि हा अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये. परत परत या पाठांतराचा उपयोग आपला होणार आहे, त्यामुळे सर्वांनी मीटर आणि सेंटीमीटर, मीटरचं सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटरचं मीटर मध्ये आपला रूपांतर करणं करता येणं हा अतिशय आवश्यक आहे. लक्षात आलं का? तर या तासिकेला आपण या सेंटीमीटर मीटरचा पुढचा भाग या ठिकाणी अभ्यासला. पुढच्या तासिकेला गणिताच्या आपण वजन वस्तुमान याविषयी माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत ही तासिका या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.